नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी विनायक तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी इन्व्हेस्टर या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज अदानी एंटरप्राइजेसचा दिवस काही चांगला दिसत नाही आजचा दिवस भारताचे आणि आशियाचे सर्वात दुसरे श्रीमंत व्यक्ती असलेले गौतम अदानी यांच्यासाठी काळ्या दिवसासारखा का आहे त्यांच्या कंपन्यांचे पत्त्यांच्या इमल्यासारखे धडाधड त्यांचे शेअर्स कोसळलेले आहेत त्यांच्या सहा पैकी पाच कंपन्यांना लोअर सर्किट लागले आज तुम्ही पाहू शकता इथं अदानी एंटरप्रायजेसची शेअरची काय अवस्था झाली आहे पण ही नक्की का झाली तर हे सगळं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर त्यांच्याबद्दल एक न्यूज आलेली आहे तर त्या न्यूज मुळे एका न्यूज मुळे एवढी मोठी गोष्ट घडलेली आहे अलग लक्षामध्ये मित्रांनो अदानी ग्रुप स्टॉक्स क्रॅश आफ्टर एन एस डी एल थ्री एफ पी आय अकाउंट वर फोर्टी थ्री थाउजंड अँड फाय हंड्रेड करोड अदानी एंटरप्राइजेस मित्रांनो का तर आता यामध्ये म्हणजे आणि त्रेचाळीस हजार पाचशे कोटींचं नक्की काय झालेलं आहे आणि हे एकदम बाहेर कसं आलं काय झालं तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला विसरू नका म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय झाले ते लक्षामध्ये तर आज शेअर बाजार उघडताच एका ट्विटने खळबळ उडून दिली शेअर बाजारातील आजवरचा सर्वात मोठा हर्षद मेहतास स्कॅम उघड करणाऱ्या सुचेता दलाल यांनी ट्विट केलेला आहे मग साहजिकच आहे सुचेता दलाल एक जबाबदार व्यक्ती आहे ते कुठलीही गोष्ट हवेतच ट्विट करत नाहीत त्याच्या मागे काही ना काही रिझन नक्कीच असतं किंवा मग त्यांनी त्याच्यामागे तेवढा स्टडी तेवढा अभ्यास करूनच ते ट्विट केलेलं असतं यानंतर अदानींच्या कंपनीचे शेअर्स हे धडाधड कोसळू लागले पहिल्यांदा अदानी एंटरप्राइजेसला लोअर सर्किट लागलं मित्रांनो इथं आपण अदानी एंटरप्राइजेसचा चार्ज जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो एकदम कोसळला आहे एकदम इथनं एवढा ड्रॉप झाला आहे आणि इथं सुद्धा पहा आता काही त्याला सावरण्याचे चान्सेस वाटत नाही आहेत लक्ष्यामध्ये तर पूर्णपणे डाऊन आहे पूर्णपणे सेलिंग पोझिशन्स लोकांनी त्यामध्ये क्रिएट केलेले आहेत आणि लोअर सर्किटवरती आहे सध्या स्टॉक लक्ष्यामध्ये तर, तर त्यानंतर आता ग्रीन एनर्जी अदानी ग्रीन्स आणि त्यांच्या कंपन्यांची सगळ्यांची रांगच लागली आहे नॅशनल सिक्युरिटीज म्हणजेच आपल्या एन एस डी एलने तीन परदेशी फंडवरती मोठी कारवाई केली यामध्ये अब्दुल इन्व्हेस्टमेंट फंड क्रेस्टा फंड आणि ए पी एम एस इन्व्हेस्टमेंट फंड यांचा समावेश आहे ही कारवाई तीस मेच्या दरम्यान केले गेल्याचं सांगत सांगितलं आहे पण आता हे लोकांनी एन एन एस डी एलने ॲक्च्युली ऑफिशियली डिक्लेअर करायला पाहिजे होतं पण त्यांनी ते केलेलं नाही पण ही न्यूज आता फुटलेली आहे या फंडकडे अदानींच्या चार कंपन्यांचे त्रेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त शेअर्स आहेत म्हणजे जी त्रेचाळीस हजार पाचशे कोटीची जी, जी अमाऊंट आहे तर ती अशा पद्धतीने आलेली आहे आणि एफ पी आय अकाउंट म्हणजे हे एक फ्रॉडिडंट अकाउंट असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे या फंडचं अकाउंट फ्रीज करण्यात आलेला आहे अकाउंट ऑफ थ्री एफ पी आय ओनिंग अदानी ग्रुप शेअर्स फ्रोझन लक्षामध्ये म्हणजे अकाउंट आता फ्रीज झालेले आहेत अदानी एंटरप्राइजेस बाजार उघडताच या शेअरमध्ये दहा टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं त्यामुळे काही वेळाने बाजार जेव्हा सुरू झाला तेव्हा पुन्हा पाच टक्क्यांची घसरण झाली आणि पुन्हा लोअर सर्किट लागलं लक्षामध्ये अदानी ग्रीन्स बाजार उघडताच अदानी ग्रीन्सचे शेअर पाच टक्क्याने घसरले आणि यानंतर त्यालाही लोअर सर्किट लागलं छोटा स्टॉक आहे त्यामुळे त्याला लगेच लोअर सर्किट लागलं आणि अदानी टोटल गॅस आदानी ही आदानीची कंपनीसुद्धा वाचू शकली नाही पाच टक्क्यांनी तिलाही लोअ सर्किट लागलेलं आहे हा लक्षामध्ये मित्रांनो तर अशा पद्धतीने अदानींनी जो काही घोटाळा करायचा प्रयत्न केला आहे आता त्यामध्ये किती तथ्य आहे काय आहे आणि हे जर खरंच कारवाई झाली असेल आणि तेवढा मोठा जर घोटाळा असेल तर मित्रांनो ही फार गंभीर बाब आहे गौतम आदानींसाठी आणि आदानींच्या ज्या काही शेअर शेअर होल्डर्स आहेत किंवा जे इन्व्हेस्टर्स आहेत आपल्यासारखे त्यांच्यासाठी सुद्धा फार महत्वाची बातमी आहे अदानी ट्रान्समिशन अदानी पॉवर यांचा शेअर बाजार उघडताच पाच टक्क्यांनी लोअर सर्किट लागून सगळे स्टॉक गडगडलेले आहेत अदानी पोर्ट्समध्ये सुद्धा So, उतरताच उघडताच सत्तर टक्क्यांची घसरण झाली आहे की जी खूप मोठी आहे मित्रांनो तर सुचे दलांनी केलेल्या एका ट्विट मुळे एवढी मोठी खळबळ झालेली आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी अलर्ट झालं पाहिजे याबद्दलची आता अजून खूप सारी माहिती घेण्याची गरज आहे मित्रांनो आल लक्ष्यामध्ये तर आजच सकाळी ही न्यूज आलेली आहे आणि न्यूज आल्या आल्या हे सगळे स्टॉक्स पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता निफ्टी सुद्धा पडली आहे पोर्ट तर सगळ्यात जास्त पडलाय त्यानंतर बाकी जेवढ्या काही कंपन्या आहेत सेन्सेक्सही पडला आहे त्यामुळे साहजिकच आहे आदानींचा सा मोठा होल्ड आहे मार्केटवरती <coughs> त्यांचे शेअर्स एवढे पडल्यावरती बाकीच्यांनाही त्याचा फटका बसणार आहे एवढं मात्र नक्की आहे त्यामुळे अदानीच्या जेवढे काही शेअर्स आहेत आणि यांच्या जे काही भानगडी आहे त्याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे कारण शेवटी पैसे आपले आहेत सगळेच काही त्यांच्या बापाचे नाही आहेत लक्षामध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ होता सगळ्यांना अलर्ट करण्यासाठी अदानींबद्दल अदानींच्या अदानींबद्दल जे काय आत्ता त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत आता कारण ॲक्च्युली सगळ्या गोष्टी अजून येणं बाकी आहे आत्ताची फक्त न्यूज आली आहे यामाग नक्की तथ्य आहे की नाही आहे काय भानगड आहे या सगळ्या गोष्टी आता उकरून काढाव्या लागतील पहाव्या लागतील आणि ॲक्च्युअली याच्यामध्ये जे काही एन एस डी एल आहे किंवा गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी अशी कुठलीही गोष्ट लपवायला नको होती ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी शेअर होल्डर्सना सांगणं गरजेचं होतं किंवा त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर करणं फार गरजेचं होतं आलं लक्षात असं कुठलीही फ्रॉड ऍक्टिव्हिटी मार्केटमध्ये होता कामा नाही की ज्यामुळे त्या उद्योगपतीचं नुकसान होईल ती गोष्ट वेगळी पण सोबतच जे काही आपल्यासारखे छोटे मोठे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांचं खूप मोठं नुकसान होतं हे सुद्धा सरकारने लक्षात घेतलं पाहिजे तर मित्रांनो यासाठी होता हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या पद्धतीची माहिती मिळू शकते आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला करा विसरू नका कारण आम्ही अशाच इम्पॉर्टंट गोष्टी तुमच्यासाठी शेअर करत असतो तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा मराठी इन्वेस्टर धन्यवाद